कृषी मंत्री आणि राज्यमंत्र्यांवर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळानं जादा गाड्यांची खैरात केली आहे आणि हे उघड झालंय एका आरटीएच्या माध्यमातून. मंत्री महोदयांना त्यांच्या कामकाजासाठी प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून दिलं जातं, पण राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अतिरिक्त दोन तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अतिरिक्त एक वाहन वापरत असून त्यास ड्रायव्हरची सुद्धा सरकारी खर्चानं सोय केली आहे अशी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समोर आणलं आहे हे प्रकरण. आणि याच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांनी ही माहिती दिली आहे. माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोबत मंत्र्यांचे खासगी सचिव आणि कृषी खात्याचे प्रधान सचिव यांनीही वाहत्या गंगेत हात धुतलेले आहेत. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर तसेच कृषी राज्यमंत्री सदा खोत यांनी आपल्या सरकारी वाहनांचा दुरुपयोग केलेला आहे. नियमाप्रमाणे त्यांना एक वाहन अनुज्ञा असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्र कृषी औद्योगिक महामंडळ जे तोट्यामध्ये आहे त्यांच्या अतिरिक्त वाहनांचा वापर केलेला आहे. पांडुरंग फुंडकर यांनी दोन गाड्या तर सदा खोत यांनी एक गाडी अशा त्यांनी तीन गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे. त्याशिवाय कृषी विभागाचे जे प्रधान सचिव आहेत विजय कुमार यांनी एक गाडी, कृषी मंत्र्यांचे खासगी सचिव यांनी एक गाडी, तसेच माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची स्वतःची गाडी आहे, परंतु ड्रायव्हर हा कृषी महामंडळाने उपलब्ध करून दिलेला आहे. फुंडकर आणि खोत यांच्या गाड्यांसाठी ड्रायव्हर सुद्धा महामंडळाने पुरवले असून ते पाच ड्रायव्हर हे कंत्राट पद्धतीवर नेमलेले आहेत. या गाड्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये इंधनांचा खर्च झालेला आहे, त्याचा सर्व्हिस चार्जचा खर्च झालेला आहे, आणि विशेष म्हणजे पांडुरंग फुंडकर आणि सदा खोत यांना नवीन कोरी गाडी देण्याचं काम हे महामंडळाने केलेलं आहे. आम्ही या सर्व बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून पांडुरंग फुंडकर आणि सदा खोत तसेच त्यांचे खासगी सचिव व अन्य अधिकारी हे गाड्यांचा दुरुपयोग करत आहेत. आपण ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, तसेच झालेला खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा.